नमस्कार मित्रो माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे वडील जिवंत असताना सातबाऱ्यावर मुलाचं नाव वारस म्हणून लागतं का त्याबद्दल कायदेशीर काय तरतूद आहे आणि काय जजमेंट आहे हे आपण बघूया तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याकडे जर शेतजमीन असेल किंवा वडलोपरिचित घर असेल बंगलो असेल तर वडिलांचं नाव त्या सातबाऱ्यावर किंवा त्या मिळकत पत्रिकेवर असतं वडील हयात असेपर्यंत मुलाचं मुलींचं नाव वारस म्हणून सातबाऱ्यावर किंवा मिळकत पत्रिकेवर येत नाही वडील गेल्यानंतर त्यांचं निधन झाल्यानंतर त्या सातबाऱ्यावर मुलांचं वारस म्हणून नाव येतं किंवा त्या मिळकत पत्रिकेवर वारस म्हणून नाव येतं ही स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण कायदेशीर तरतूद काय ते आपण बघूया तर कायदेशीर तरतूद अशी आहे की आपल्याकडे दोन पद्धतीने वारस हक्क चढवले जातात किंवा वारस हक्क निर्माण होतो पहिला प्रकार आहे हिंदू फॅमिलीमध्ये जो माणूस जन्माला येतो त्याला जन्माला आल्या आल्या त्याचं बर्थ झाल्या झाल्या तो वारस बनतो हा पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात को पार्सनरी आता को पार्सनरी हा इतका वास्ट विषय आहे तो मी या व्हिडिओत समजावून नाही सांगू शकत कधीतरी टप्प्याटप्प्याने बघूया पण खूप मोठा विषय आहे त्याच्यामुळे त्याच्या भानकडीत पडू नका को पार्सनरीमध्ये पण हा कन्सेप्ट समजून घ्या को पार्सनरी या कन्सेप्टप्रमाणे हिंदू फॅमिलीमध्ये मुलगा जसं जन्माला येतो तसं त्याचं हक्क निर्माण होतो थोडक्यात काय जन्माने हक्क निर्माण होतो हा पहिला प्रकार आहे दुसरा प्रकार आहे आपले वडील जेव्हा वारतात वडिलांचं जेव्हा निधन होतं तर वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांची जी काही मुलं आहेत त्यांचं वडिलांच्या मृत्यूने वारस हक्क निर्माण होतो असे दोन प्रकार आहेत थोडक्यात काय जन्माने निर्माण होणारा वारसक्क हा पहिला प्रकार आहे आणि वडिलांच्या मृत्यूमुळे निर्माण होणारा वारसक्क हा दुसरा प्रकार आहे पण याच्यामध्ये एक फरक आहे तो आपल्याला बरेचदा माहीत नसतं म्हणून आपण जनरलाइज करतो आणि नॉर्मली असं समजतो की पित्याचा मृत्यू झाल्यानंतरच मुलांचा वारसक्क निर्माण होतो असं आपण समज करून घेतो पण तसं अजिबात नाही याच्यात फरक काय आहे फरक स्पष्ट आहे क्लिअर आहे आणि सगळ्यांना सोप्या भाषेत समजेल असा आहे तो फरक म्हणजे वडिलोपर्जी संपत्ती असेल आणि वडिलोपरजी संपत्तीमध्ये वडील वल्ल। वारस म्हणून वडिलांचं नाव चढलेलं आहे आणि नंतर आता तुमचं तुम्ही जन्माला आलात तर अशा वडलोपर्जित संपत्तीमध्ये जरी वडिलांचं नाव दाखवत असेल सातबाऱ्यावर पण तुम्ही जन्मल्या जन्मल्या तुमचं बर झाल्या झाल्या तुम्ही त्या वडिपर्जित प्रॉपर्टीमध्ये को पार्सनर म्हणजेच वारस बनता हिंदू कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की हिंदू कुटुंबातील हिंदू एकत्र कुटुंबातील मुलगा हा जन्माने ज्या क्षणाला जन्मतो त्याच क्षणाला वारस बनतो आधी मुलीला नव्हतं पण सेक्शन सहाच्या अमेंडमेंटनंतर आता मुलगीसुद्धा जन्माने को पार्सनर बनते अशी तरतूद आलेली आहे थोडक्यात हिंदू एकत्र कुटुंबाची जर फॅ मिळकत असेल जमीन असेल घर असेल <coughs> तर हिंदू एकत्र कुटुंबातील जे मुलं आहेत ते जन्माला आल्या आल्या तिथे को पार्सनर बनतात म्हणजे वारस बनतात आणि त्यांच्या नावाची नोंद केल्या जाऊ शकते दुसरं वडिलांनी स्वकष्टार्जित समजा एखादी मिळकत कमवलेली आहे तिथे मात्र त्या कुटुंबात जन्माला आलेली मुलं ही जन्माने वारस बनत नाही त्यांना वारस हक्क तेव्हाच मिळतो जेव्हा त्यांचे वडील हे मयत पावतात हा फरक आहे याला उदाहरणाने आपण समजून घेऊया की तुमचे वडील आहेत तुमच्याकडे वड तुमच्या वडिलांकडे कोल्हापूरला दहा एकर शेती आहे जी वडलोपरजित आली आहे आणि पुण्यात दहा एकर शेती आहे जी त्यांनी स्वकष्टाने घेतली आता जसं तुमचा जन्म होतं जन्म झालं झाल्या कोल्हापूरच्या शेतामध्ये शेता किंवा कोल्हापूरच्या सातबाऱ्यामध्ये तुमचा जन्माने हक्क निर्माण होतो कारण कोल्हापूरची शेती ही वडलोपर्जित आहे मग काय कोल्हापूरच्या शेतीत तुम्ही जन्मल्या जन्मल्या तिथल्या सातबाऱ्यावर तुमचं नाव तुम्ही चढवू शकता कारण तिथे तुम्हाला जन्माने को पार्सनरी म्हणजेच जन्माने वर, सब, अ, वारस हक्क निर्माण झाला आहे पण पुण्याच्या शेतातील सातबाऱ्यावर तुमचं नाव चढणार नाही कारण पुण्यातलं शेत तुमच्या वडिलांनी स्वकष्टार्जित संप मिळकतीतून मेडकतीतून घेतलं आहे स्वकष्टार्जित पैशातून घेतला आहे त्याच्यामुळे तिथे तुमचं वारस हक्क तुमचे वडील हयात असेपर्यंत निर्माण होत नाही त्याच्यामुळे पुण्यातल्या शेतातील सातबाऱ्यावर तुमचं नाव चढणार नाही पण ज्या दिवशी तुमचे वडील वारतील त्या दिवशी वडिलांच्या मृत्यूने तुमचा हक्क निर्माण होतो वडिलांच्या मृत्यूपर्यंत तुमचा हक्क निर्माण होत नाही वडील मयच झाले की हक्क निर्माण होतो आणि त्या सातबाऱ्यावर तुमचं नाव येईल म्हणजे हा कन्सेप्ट कसा आहे की वडलोपर्जित संपत्तीमध्ये हिंदू कुटुंबातील मुलाला जन्माने हक्क निर्माण होतो तो जन्मल्या जन्मल्या सातबाऱ्यावर आपलं नाव चढवू शकतो पण वडिलांनी स्वकष्टार्धित पैशातून जर मिळकत घेतली असेल तर त्या सातबाऱ्यावर तुम्हाला जन्मानी वारसक्क निर्माण होत नाही वडिलांच्या मयतीनंतर त्यांचं निधन झाल्यानंतर तुमचं वारसक्क डेव्हलप होतो आणि त्यानंतर सातबाऱ्यावर तुमचं नाव चढवलं जाऊ शकतं आता हा फरक जर तुम्हाला कळला असेल तर तुमची वडलोपरजित जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीत तुम्ही आज या घडीला जाऊन वडील हयात असतानासुद्धा तुम्ही आपलं नाव सातबाऱ्यावर चढवू शकता याबद्दल काही जजमेंट आहे का हो जजमेंट आहे जजमेंटचं नाव आहे रंगनायकम्मा विरुद्ध के एस प्रकाश सिव्हिल अपील नंबर छत्तीस पस्तीस दिनांक सोळा मे दोन हजार आठ हे जजमेंट आहे हे जजमेंट जर तुम्ही काढून वाचलात या जजमेंटमध्ये पॅरा ट्वेंटी सिक्समध्ये दिलेला आहे की हिंदू कुटुंबामध्ये जो मुलगा जन्माला येतो तो जन्माने तो जन्माने वारस बनतो कुठल्या प्रॉपर्टीमध्ये त्या प्रॉपर्टीमध्ये ज्या ज्या प्रॉपर्टी वडलोपरजित आलेल्या आहेत ही तरतूद जर तुम्हाला माहीत असेल तर वल्लोपर्जित प्रॉपर्टीमध्ये लगेच तुम्ही सात किंवा मिळकत पत्रिकेवर आपलं नाव नोंदवू शकता अशी स्पष्ट तरतूद आहे तर मित्रो ही होती माहिती दोन प्रकारच्या वारसातील जो काही कायदेशीर फरक आहे त्याबद्दल तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लिगल चॅनल कायदेभान पाहत राहा आणि हो ज्यांना सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय पण थेट फोन करायचा नाही अजिबात फोन करायचा नाही व्हॉट्सअपवर मेसेज टाका अपॉइंटमेंट घ्या आणि सल्ला घ्या बाय